दे दे उड़ो बालू 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 अपना बॉलर हाँ इथे एक ओकिनोवा गाडीची चावी मिळालेली आहे, कोणाची असेल त्यांनी त्वरित घेऊन जा. अन्यथा गाडी घेऊन जाणे देईल, समजणार पडलं कुठे गेली आहे. चावी राहिलेली आहे, सांगितलेलं आहे ओके नवा गाडी आहे. दोन्ही संघांनी आपले प्रतिनिधी ते पाठवायचे. सध्या परिस्थिती मधल्या आपल्या हा चालू टूर्नामेंट मधला टॉप स्कोरर असलेला आशिष फलंदाजीसाठी आणि स्वप्नील नॉन स्ट्राइक एंडला, गोलंदाज आणि अक्षत. दोन तुल्यबळ संघांमधला एक सामना बघायला मिळेल आपल्याला इथे. निर्धाव चेंडू, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येचं खातं खोललेलं नाहीये. पॉइंट दिशेने खेळला चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण रुणालचं. तीन धावा मात्र निश्चितच वाचवल्यात आपल्या संघासाठी रुणालनी. धावसंख्येचं खातं खोललंय. धावसंख्या झालेली आहे ती एक. आता स्वप्नील सुतारपाडा संघाकडनं खेळतात. त्या पद्धतीने मारला चेंडू, कव्हर्स मधल्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं गेला हा चेंडू. धावसंख्या चार नि वर धावसंख्या झालेली आहे ती पाच. पुन्हा एकदा हलकेच खेळला चेंडू, पण गॅप मध्ये खेळला चेंडू आणि हा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. धावसंख्या चार नि भर धावसंख्या होते ती नऊ. पुन्हा एकदा त्या पद्धतीने मारला चेंडू आणि हा चौकार. चार धावांची भर धावसंख्या झाली आहे तेरा. आणि फलंदाज बाद, स्वप्नील हे बाद झालेत. क्लीन बोल्ट, चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि हा फलंदाला चकमा दिला स्वप्नीलला. प्रतीक एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती एक बाद तेरा. वैयक्तिक 12 धावांवर बाद झाला तो स्वप्नील बॉलर 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 नेम सौरभ. दोन्हीकडे ओळखीचे आहेत तेवढे सांगायचे.
वेगवान चेंडू टाकला परंतु मेलेला, पंचांनी घोषित केला मेलेला चेंडू आहे हा। कोणाला काय दिसलं कोणाला काय दिसलं काय माहिती नाही, अख्ख्या ग्राउंड मधून अपील झालेला होता परंतु पंचांनी तो फेटाळून लावला। उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता त्या अपिलामध्ये आणि लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव। लाईन अंपायर स्वीप पद्धतीने मारला चेंडू, फुलटॉस चेंडू होता, धावसंख्या एक नि भर, धावसंख्या होते ती 15, एक गडी बाद 15। थोडा धावांचा ओघ थोडा कमी झालेला दिसतोय वेदश्री माने संघाकडनं। राजकुमार उर्फ सोन्या यष्टी रक्षण करताना निर्धाव चेंडू, चेंडूला उसळी मिळत नाहीये, चेंडू राहतोय खाली आणि निर्धाव चेंडू। यष्टी रक्षक सोन्या चांगले कामगिरी बजावत आहेत, चेंडू सोडत नाहीयेत पाठी। मिड विकेट क्षेत्रात खेळला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि ह्या चार धावा, चार धावांनी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 19, एक गडी बाद 19। पुन्हा एकदा वेगवान चेंडू, वेगवान चेंडू बघायला मिळाला सौरभ कडनं। निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्येत कोणताही बदल नाहीये, धावसंख्या स्थिर 19। सौरभ एक वेगवान गोलंदाजी करताना पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळला चेंडू, गॅप मध्ये ढकलून दिला आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 23, एक गडी बाद 23। पहिल्या षटकात जिथे 13 धावा आल्या होत्या तिथे दुसऱ्या षटकात फक्त 10 धावा आल्या। चांगलं षटक सौरभ यांचं, फक्त 9 धावा खर्च केला यांनी आणि आशिष सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं होतं, तरी आशिषनी 2 चौकार वसूल केलेत। गोलंदाज आहे सूरज आणि बाद चकवा फसवा चेंडू, फसवा चेंडू पूर्णपणे बीट झाला, फलंदाजाला काहीच कळला नाही की चेंडू कसा काय वळला इतका आणि फलंदाज बाद होतोय तो प्रतीक एक या धावसंख्येवर आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो साहिल।
वैर चेंडू आणि नॉट आउट 1+1 अशा दोन धावा धावसंख्या दोन्ही वर धावसंख्या झाली आहे ती 25 दोन गडी बाद 25 कट पद्धतीने खेळून काढला चेंडू थर्ड बँड क्षेत्रामध्ये जाऊन सीमारेषेच्या बाहेर धावसंख्या 4 निवर धावसंख्या होती ती 29 चांगलं क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडूची सांगता आधीच्या एका मॅच मध्ये 45 ना आणि एका सामन्यामध्ये 30 धावा खेळलेला आशिष आता मात्र त्याला ह्या गोलंदाजांनी बांधून ठेवलाय 9 चेंडू तब्बल खेळलेला आहे आशिष आणि 13 धावा झालेल्या आहेत त्याच्या खात्यामध्ये शेवटचा हाणामारीचा षटक चालू आहे कटपर्यंत खेळून काढला चेंडू चांगलं यष्टी रक्षण तिथे सोन्याचं सोन्यांचं आणि फलंदाज बाद प्रयत्न होता आशिषला स्ट्राईक वर आणण्याचा परंतु त्याच्यात थोडीशी गफलत झाली आणि फलंदाज बाद झाला तो साहिल त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे मनीष तीस या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालाय आणि फलंदाज बाद आत्मघातकी फटका मारून फलंदाज बाद झालाय मनीष आणि मनीष यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय स्वप्नेश डावखुरा फलंदाज स्वप्नेश बघूया शेवटचा चेंडू आहे सामन्यात आणि किती धावा जमवू शकतो या चेंडूवर सातच धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत या षटकामध्ये सूरजच्या चांगलं षटक आणि फलंदाज क्लीन बोल्ड तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 30 31 धावांची गरज आणि पंचांनी जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जायचं चहा पान करून घ्यायचं पंच अंपायर
बॅट्समन नेम, बॅट्समन नेम, बॉलर स्वप्नील आहे, बॅट्समन नेम, थांबा 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 जरा, आणि नॉन स्ट्राइकला पहिला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूची सांगता, पहिला चेंडू निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा स्वप्नील आपल्या फॉर्म मध्ये पूर्णपणे, दोन सलग चेंडू निर्धाव टाकलेत, कट पद्धतीने काढला, खेळून काढला चेंडू पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून गेला हा चेंडू सीमापार, चार धावा आणि चार धावांनी खातं खोललंय, धावसंख्येचं धावसंख्या झालेली आहे ती चार, मिड विकेट क्षेत्रात खेळून काढला चेंडू, धावसंख्येत एक निभर धावसंख्या होते ती पाच, आणि फलंदाजीसाठी आलाय राजकुमार, हलक्या हाताने खेळून काढला चेंडू, धावसंख्येत कोणती रिस्क घेत नाही आहे राजकुमार, मला माहिती आहे धावसंख्या ही जी करायची आपल्याला 31 ही आवाक्यातली आहे आणि ती होऊ शकते, उगाच रिस्क कशाला घ्यायची स्वप्नील सारख्या चांगल्या गोलंदाजासाठी, आणि हलकेच तटवून एक धाव घेतलेली आहे, धावसंख्या झालेली आहे ती सहा, पुन्हा एकदा हलके स्टडून काढला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, धावसंख्येत एक निवर, एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद सहा सात सात, बारा चेंडू आणि 24 धावांची गरज, गुंड्या गोलंदाजचं नाव काय, साहिल, स्ट्राईक घेणलाय तो अक्षत, नॉन स्ट्राईकला राजकुमार, गोलंदाजासाठी आलेला आहे तो साहिल, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन 12 चेंडू 24 धावांची गरज, आणि पहिला चेंडू आकाशात टाकलेला चेंडू, नो चेंडू पण चांगलं यष्टी रक्षण तिथे आशिष कडून, धावसंख्येत अवंतर धावेची भर धावसंख्या होती ती 8, नो चेंडू 1+1 अशा दोन धावा धावसंख्येत, दोन धावांची भर धावसंख्या होती ती 10, कृपया बाहेरनं कोणी बोलू नये, पंच ठेवलेले आहेत आपण ग्राउंड मध्ये, ते डिसिजन देतील, आणि आतापर्यंत तरी पंचांनी कुठले चुकीचे निर्णय दिले आहेत असं वाटत तरी नाहीये, आणि गोलंदाजीमध्ये बदल, आकाश
स्वैर चेंडू धाव संख्या अवंतर धावे की भर षटक चालू झाल्यापासून दोन नो चेंडू एक वाइट चेंडू अवंतर चार धावा आल्यात धाव संख्या झाली आहे ती 11 आणि 12 चेंडू जिथे 24 धावांची गरज होती तर 12 चेंडू 20 धावांची गरज आणि कवर्स मध्ये खेळून काढला राजकुमार यांच्या बॅटमनने निघाला हा चौकार धाव संख्या 4 ने भर धाव संख्या होती ती 15 पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढला चेंडू धाव संख्या 4 ने भर धाव संख्या होती ती 19 मी मगाशीच बोललो स्वप्नील सारख्या फलंदाज गोलंदाजाला रिक्स घेत नाही आहे राजकुमार एकदम शांत डोक्याने हलकेच हलकेच हलक्या हलक्या हाताने खेळून काढली त्याचं त्याचं षटक आणि पुन्हा एकदा झेल सुटला दोन दोन खेळाडूंना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर धावसंख्या 4 नी भर धावसंख्या होते 23 या षटकात तब्बल 16 धावा आल्या त्या फक्त 3 चेंडूंवर स्वीप पद्धतीने मारला चेंडू चांगला क्षेत्ररक्षण फाईन लेगला धावसंख्या 1 नी भर धावसंख्या होते ती 24 8 चेंडू आणि 7 धावांची खूपच महागड षटक म्हणता येईल पुन्हा एकदा धावसंख्येत 1 नी भर धावसंख्या झालेली आहे ती 25 विजयासाठी 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता स्वैर चेंडू अवांतर धावा लुटल्या ह्या षटकामध्ये तब्बल 5 अवांतर धावा आल्यात ह्या षटकात पुन्हा एकदा कट स्वीप पद्धतीने खेळून काढला चेंडू धावसंख्येत 1 नी भर धावसंख्या झालेली आहे ती 27 आणि आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज एका षटकामध्ये 20 धावा सहा चेंडू आणि 4 धावांची गरज आणि गोलंदाज सडला अक्षय आणि धावचित होऊ शकला असता परंतु स्वप्नीला कळलं नाही की कुठे चेंडू फेकायचा आणि एक धाव तेवढ्यात धावून काढलेली आहे आणि धावसंख्येत 1 नी भर धावसंख्या होते ती 28 नो चेंडू आणि धावून 1 धाव 1+1 अशा 2 धावा धावसंख्या आता बरोबरीत 30 पुन्हा एकदा कवर्सच्या दिशेने खेळून काढला चेंडू आणि धावसंख्येत 4 नी भर आणि सामना विजयी झालाय एस स्पोर्ट्स नखाते बुरुमखांड संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे तो एस स्पोर्ट्स नखाते जिदा स्पोर्ट्स वागरण रेहान 11 अलिबाग आणि आरुष 11 बुरुमखांड चारही संघाच्या कर्णधारांनी ग्राउंड मध्ये यायचं आहे आरुष 11 बुरुमखांड रेहान 11 अलिबाग